नमस्कार आज आपण भूगोल या विषयातील नऊ पाठनववा ऊर्जा साधने या पाठाची प्रश्नोत्तरे आपण पाहणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर सुरुवात करूया आपण व पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल एक रोहनला पतंग उडवायचे आहे याला साधन लागेल वारा आदि अधि, दोन आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे लाकूड लागेल तीन सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे लाकूड कोळसा सल चार सलमाला कपड्यांना इस्त्री करायचे आहे याला लागेल साधन वीज कोळसा पाच रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे तर रेल्वेचे इंजिन चालू करायला वीज आणि कोळसा हे साधन लागेल सहा अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे तर याला लाकूड आणि बायोगॅस सात सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे रॉकेल आणि वीज प्रश्न ब खालील प्रश्नांची उत्तरेल्या एक मानव कोणते ऊर्जा साध ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो त्याचे कारण काय असेल उत्तर मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो कोळसा हा तुलनेने अधिक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे हे त्याचे कारण असेल दोन ऊर्जा साधनांची गरज काय उत्तर दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते स्वयंपाकासाठी पाणी गरम करण्यासाठी उद्योगासाठी वाहने चालवण्यासाठी इत्यादी अनेक कारणासाठी ऊर्जा साधनांची गरज असते तीन पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे उत्तर जैविक ऊर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होते वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते त्याचा मानवावर प्राण्यांवर व वनस्पतीवर विपरीत परिणाम होतो म्हणून पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे व खालील मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा उपलब्धता पर्यावरणपूरकता व फायदे तोटे एक खनिज तेल व सौर ऊर्जा खनिज तेल सौर ऊर्जा खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे सौर ऊर्जा विपुल प्रमाणात उपलब्ध आहे खनिज तेलाचा वापर पर्यावरणपूरक नाही सौरऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते सौरऊर्जेचा वापर केल्याने कोणतेही प्रदूषण होत नाही दोन जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा जलऊर्जा भूगर्भीय ऊर्जा जलऊर्जा तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहे भूगर्भीय ऊर्जा सर्वत्र विपुल प्रमाणात उपलब्ध आहे जलऊर्जेचा वापर पर्यावरणपूरक आहे भूगर्भीय ऊर्जेचा वापर तुलनेने कमी पर्यावरणपूरक आहे जलऊर्जा निर्मिती तुलनेने कमी खर्चिक आहे भूगर्भीय ऊर्जा निर्मिती तुलनेने अधिक खर्चिक आहे तर अशी प्रश्न उत्तरे आहेत तुम्ही ही बघून लिहू शकता